नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं मका लागवडीचं प्रगत तंत्रज्ञान या वेबिनार मध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आपण मका लागवडीचं प्रगत तंत्रज्ञान जाणून घेण्याच्या आधी सध्याची परिस्थिती विचारात घेता कोरोनाने सर्वांना अगदी अडचणीत आणलेलं आहे आणि रोज कोरोनाच्या पेशंटची संख्या खूप वेगाने वाढते। तर मित्रांनो, आपल्याला सुरक्षित राहण्याची फार गरज आहे। तर सलामत तो पगडी 50 अशी एक म्हण आहे, म्हणून आपण सुरक्षित राहा, आपली काळजी घ्या, शक्यतो घराच्या बाहेर पडू नका। घराच्या बाहेर पडणार असाल तर मास्क वापरा, हँड सॅनिटायझरचा वारंवार वापर करा, घरी असाल तर साबणाने वारंवार हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंग, एकमेकापासून कमीत कमी 5 ते 7 फूट अंतर ठेवा, म्हणजे आपण सुरक्षित राहू। मित्रांनो, मनात भीती ठेवू नका, ही वाईट का वेळ जी आहे ती पण निघून जाणार आहे। मनात भीती ठेवू नका, मनोधैर्य खचू देऊ नका, फक्त आपण सुरक्षित राहा। शासनाने दिलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या परिपूर्ण पाळा, त्यामुळे आपल्याला काही धोका राहणार नाही। तर मित्रांनो, आजचा आपल्या वेबिनारचा विषय आहे मका लागवडीचं प्रगत तंत्रज्ञान। उत्पादन लक्ष्यांक आहे 100 क्विंटल पर एकर। तर मित्रांनो, नक्कीच आपल्याला आश्चर्य वाटेल की मक्याचं 100 क्विंटल उत्पादन येऊ शकतं का, पण आज आपण जाणून घेणार आहोत मकाचं उत्पादन 100 क्विंटल कसं घेता येईल। मी डॉक्टर बी डी जडे, वरिष्ठ कृषी विद्या शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव, इथे गेल्या 30 वर्षापासून काम करतोय आणि सर्वांचं, सर्व शेतकरी बंधूंचं मी डेडिकेशन सिस्टीम लिमिटेड जळगावच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आणि आपण जाणून घेऊया की मका पिकाचं 100 क्विंटल उत्पादन कसं घेतलं। मित्रांनो, पहिले जी आवश्यकता आहे ना, हे उत्पादन जेव्हा विक्री उत्पादन घ्यायचं आहे तेव्हा आपल्याला काय गरज आहे। सर्वप्रथम आपली मानसिक जी आहे, विल पॉवर जी आहे, ती अगदी स्ट्रॉंग पाहिजे। येण्यासाठी मेंटली प्रिपेअर्ड म्हणजे मानसिक तयारी असली पाहिजे आपली, आणि तेवढा हे तो उत्पादन मी घेऊ शकतो यासाठी आपल्याला आपला स्वतःचा आत्मविश्वास पाहिजे। आणि काही नाही होत, काही येईल का अशा मनामध्ये जर भीती असेल, कॅज्युअल अप्रोच जर असला तर मात्र ते शक्य होणार नाही। या गोष्टीवरती आपल्याला गंभीर विचार करावा लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला ॲक्शन प्लॅन बनवावा लागेल। आणि जेव्हा आपल्याला 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं, त्याला आपल्याला थोडाफार खर्चही करावा लागणार आहे। आणि आपल्याला जे 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला जे काही रिसोर्सेस आहे, मग खतं असेल, बियाणं असेल, औषधं असेल, संजीवक असेल, हे आपल्याला वेळेत उपलब्ध झाली पाहिजे। आणि मका पीक जे 120 दिवसाचं पीक आहे, याचं आपण जे कॅलेंडर ऑफ ऑपरेशन म्हणजे प्रत्येक दिवशी काय काम करायचं आहे ते जर कॅलेंडर आपल्याला करून आम्ही दिलं आणि त्याचा प्रत्यक्ष शेतामध्ये आपण वापर केला पाहिजे, ही मानसिकता आपली सुद्धा असली पाहिजे, तरच आपल्याला विक्री उत्पादन मिळणं शक्य आहे। दुसरं, आपल्याला याच्यात यश मिळत असेल तर शेतकरी बंधूंनी आधी हे समजून घेतलं पाहिजे की ऍग्रिकल्चर हे एक सायन्स आहे, त्याला शेतीला आपण शास्त्र म्हणून समजलं पाहिजे आणि शास्त्रप्रमाणे शेती केली पाहिजे। दुसरं, शेतीला आपण बिझनेस म्हणून समजलं पाहिजे, त्याला व्यवसाय म्हणून समजलं पाहिजे। पारंपरिक शेती आपण करतोय त्या पद्धतीने न करता त्याला व्यवसायाचं स्वरूप दिलं गेलं पाहिजे। आणि ज्या मका लागवडीच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या बाबतीत मी सांगणार आहे, ते सर्व तंत्रज्ञान तसंच्या तसं अगदी अचूकपणे आपल्या शेतामध्ये ते वापरलं गेलं पाहिजे। प्रामुख्याने आम्ही काय बघतोय की शेतकरी प्रगत तंत्रज्ञान वाचतात, बघतात आणि शेतामध्ये अवलंब करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अर्ध पारंपरिक आणि अर्ध प्रगत असं तंत्रज्ञानाचं त्यांची हायब्रिड फार्मिंग त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वॉटर प्रोडक्टिव्हिटी विचार करायला शिकलं पाहिजे। आतापर्यंत आम्ही वॉटर मॅनेजमेंटबद्दल सांगत होतो, परंतु शेतकरी बंधूंनी आता वॉटर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे 1 घनमीटर पाणी आपण दिल्यानंतर किती उत्पादन मिळतं, त्यापासून किती पैसा निर्माण झाला, याच्यावरती काम करण्याची गरज आहे किंवा विचार करण्याची गरज आहे। मक्याची लागवड होते, मक्याची लागवड जी आहे ती
कोणता प्रकार आहे आणि त्याचा उद्देश काय यानुसार त्याची लागवड होते. काही शेतकरी मक्याच्या दाण्यांकरता मक्याची लागवड करतात, काही शेतकरी स्वीटकॉर्न विकायचं असून स्वीटकॉर्न धुवून त्याची लागवड करतात, काही शेतकरी एक्झॉटिक व्हेजिटेबल जसं बेबी कॉर्न सॅलडमध्ये किंवा सूपमध्ये किंवा भाजीपाल्यामध्ये असं वापरतो. कॉर्न आपल्याला बघायला मिळतं, पॉपकॉर्नसाठी सुद्धा व्हरायटी त्याची लागवड पद्धत वेगळी आहे, चाऱ्यासाठी सुद्धा शेतकरी लागवड करतात. ज्याच्याकडे डेअरी फार्म आहे किंवा ज्याला सायलेज बनवायचं आहे तर त्याला सुद्धा लागवडीची पद्धत वेगळी आणि जाती वेगळ्या आहेत त्याला. आणि इंडस्ट्रियल यूज ज्याला आपण इथेनॉल बोलूया किंवा स्टार्च म्हणूया तर त्यासाठी सुद्धा मक्याची लागवड केली जाते, त्याचा उद्देश वेगळा आहे. मक्याचं आपण बघितलं तर मक्याचा जो उगम आहे तो सेंट्रल अमेरिकेमध्ये आहे आणि त्याचा दोघांना उपयोग होतो, म्हणजे मनुष्याला उपयोग होतो आणि प्राणी मात्राला सुद्धा त्याचा उपयोग होतो. दाण्यांचा मात्र आपण कॅटल फीड म्हणा किंवा पोल्ट्री फीड आणि फोरेज म्हणजे त्याचा चारा म्हणून सुद्धा जनावरांना उपयोग होतो. खूप लोकांना माहित नाही की मका पिकाला तृणधान्याची राणी असं म्हटलं जातं. मका पिकाला तृणधान्याची राणी असं संबोधलं जातं आणि मका पीक जे आहे ते संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये मका पिकाची लागवड होते. जवळपास 168 देशामध्ये मक्याची लागवड होते आणि अमेरिका, अर्जेंटिना, युक्रेन, चायना, ब्राझील, साऊथ आफ्रिका, रशिया, मेक्सिको नंतर इंडिया म्हणजे भारत हे मका पिकवणारे प्रमुख देश आहेत आणि सर्व तृणधान्यांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता मका पिकाची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सर्व तृणधान्यांमध्ये अधिक जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता मका पिकामध्ये आहे आणि संपूर्ण जगामध्ये अमेरिका मका अधिक उत्पादन देणारा पिकवणारा देश आहे आणि अमेरिकेनंतर चीन आहे, ब्राझील आहे. आणि मका पिकाचं जर जगात क्षेत्र पाहिलं आपण जवळपास 180.63 मिलियन हेक्टर आहे आणि मका पिकाची उत्पादकता ही 5.72 मेट्रिक टन पर हेक्टरची उत्पादकता आहे, म्हणजे 52.57.2 क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता. हा भारतातला मक्याचा नकाशा तुम्हाला बघायला मिळेल की सर्व देशां सर्व जिल्ह्या सर्व राज्यांमध्ये मका पिकाची लागवड होत नाहीये. आपण पुढे बघणार आहोत साधारणतः भारतामध्ये 102 लाख हेक्टर म्हणजे 10.2 मिलियन हेक्टर भारतामध्ये मक्याचं क्षेत्र आहे आणि त्या भारतामध्ये मक्याची उत्पादकता जी आहे ती 25 क्विंटल पर हेक्टर म्हणजे 2.5 मेट्रिक टन पर हेक्टरची उत्पादकता आहे. तर भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा मक्याची शेती केली जाते. तर मका पीक घेतलं जातं आणि मका पिकाचं जे उत्पादन जे आहे म्हणजे जागतिक पातळीवरती जवळपास 1040 मिलियन मेट्रिक टन असं आहे आणि जगामध्ये भारताचा 91 देश नंबर आहे 168 देशांमध्ये. आणि मका पीक जे आहे ते कमी पिकामध्ये कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारं पीक आहे आणि मका पिकाला पाणी खूप कमी लागतं आणि कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता या मका पिकामध्ये आहे. आणि मका पीक जे आहे हे क्वालिफाईड आहे डबलिंग द फार्मर्स इन्कम, म्हणजे सर्व पिकांमध्ये मेज इज क्वालिफाईड एज अ पोटेन्शियल क्रॉप, म्हणजे मका पिकामध्ये आपल्याला डबलिंग द फार्मर्स इन्कम आपल्याला सहज मिळता येतं. आणि मका पिकामध्ये जवळपास 15 मिलियन फार्मर्स त्याच्यामध्ये म्हणजे एंगेज आहेत आणि जवळपास त्याच्यापासून एम्प्लॉयमेंट जवळपास 650 मिलियन लोकांना त्याच्यापासून रोजगार उपलब्ध होतोय शेतीच्या पातळीवरती. आणि भारतामध्ये मक्याचं उत्पादन जे आहे ते 27.59 मिलियन मेट्रिक टन, जे जगातलं जे 1040 मिलियन मेट्रिक टन म्हटलं त्यापैकी 27.59 मिलियन मेट्रिक टन भारतामध्ये आहे. आणि जवळपास 2022 ही आपली जी मक्याची गरज लागणार आहे ते 45 मिलियन मेट्रिक टन लागणार आहे, त्यामुळे मक्याचं उत्पादन वाढवणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर मका पिकाचं उत्पादन जागतिक पातळीवर भारताचं उत्पादन पाहिलं आपण तर जवळपास 130% फरक आपल्या भारत आणि जगाच्या उत्पादनामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे भारतामध्ये मक्याची जी शेती जी आहे ती जवळपास 15-20% फक्त बागायती मक्याचं पीक घेतलं जातं फक्त.
आणि मका पीक तसं पाहिलं तर हे इंडस्ट्रियल क्रॉप आहे, त्यामुळे स्टार्च इथेनॉल सुद्धा बनू शकतो, कॅटल फीड पोल्ट्री फीड बनतात आणि या पिकाला भविष्य खूप उज्ज्वल आहे. या पिकाचे मल्टीपर्पज म्हणजे बहुउद्देशीय पीक आहे हे, मग त्याच्यामध्ये अन्न असेल, चारा असेल किंवा इंधन असेल, जे आपण 3F म्हणतो, फूड फॉडर अँड फ्युएल, याच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार हे पीक आहे. आणि विशेष म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता या पिकामध्ये आहे. आणि ह्या पिकाच्या वैशिष्ट्य अजून की तीन हंगामामध्ये मक्याचे पीक लागवड आपण करू शकतो, म्हणजे खरीप हंगामामध्ये, रब्बी हंगामात आणि उन्हाळी हंगामात सुद्धा मक्याची पीक लागवड करता येते. म्हणजे आपण असं म्हणूया की वर्षभर आपल्याला मक्याच्या पिकाची लागवड करता येऊ शकते. आपण तसं पाहिलं की लँड होल्डिंग पॅटर्न जमिनीचं जर आपण बघितलं आपण शेतकरी आहे तो जवळपास 60% हे मार्जिनल फार्मर आहेत, अतिशय कमी जमीन असणारे, मध्यम जमीन असणारे जे आहेत 19% आहेत आणि कमी जमीन असणारे जे आहेत 20% आहेत आणि जास्त जमीन असणारे जे शेतकरी जे आहेत 1% फक्त आहेत. मग थोडक्यात आपण असा विचार जर केला आपण तर जवळपास 80% शेतकरी जे आहेत लहान शेतकरी आहेत आणि 19% जे शेतकरी जे मध्यम शेतकरी आहेत आणि 1% शेतकरी फक्त जास्तीत जास्त क्षेत्र असणारे शेतकरी आहेत. सोईंग म्हणजे पेरणीची लागवडीचा जर पॅटर्न आपण पाहिला भारतामधला तर जवळपास खरीपामध्ये 80% लागवड केली जाते, रब्बीमध्ये 15% आणि समरमध्ये उन्हाळ्यामध्ये 5% लागवड होते. परंतु जे भारताचं जे उत्पादन जे आहे 70% उत्पादन जे आहे हे खरीप हंगामामध्ये आपल्याला मिळतं. आता जगामध्ये उत्पादन मक्याचे जर पाहिले आपण तर अमेरिकेची उत्पादकता 11.8 मेट्रिक टन पर हेक्टर, म्हणजे जवळपास 118 क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता आहे. अर्जेंटिनामध्ये 7.3 मेट्रिक टन पर हेक्टर, म्हणजे 73 क्विंटल पर हेक्टर, युक्रेनची 68 क्विंटल पर हेक्टर, चायनाची 66 क्विंटल पर हेक्टर, ब्राझीलची 57 क्विंटल पर हेक्टर, साऊथ आफ्रिकेची 50 क्विंटल पर हेक्टर, रशियाची 48 क्विंटल पर हेक्टर आणि मेक्सिकोची 36 क्विंटल पर हेक्टर आणि भारत जवळपास 27 क्विंटल पर हेक्टरची आहे. म्हणजे आणि जागतिक पातळीची उत्पादकता जी ती 57 क्विंटल पर हेक्टरची, म्हणजे आपल्या जवळपास दुप्पट आपलं उत्पादन त्यांचं आहे. जवळपास हा उत्पादनाचा फरक आपण जर पाहिला बंधुनो तर जे खरीपाचं आपण मक्याचं पीक लागवड करतो त्याची उत्पादकता 23 क्विंटल पर हेक्टरची आहे. रबी समरची जर पाहिली आपण जवळपास 40 क्विंटल पर हेक्टरची आहे आणि सरासरी आपण बघितलं जवळपास 26 क्विंटल पर हेक्टरची आहे. 26 क्विंटल पर हेक्टर खरीप आणि रबीचं आपण एकत्र केलं तर आता आपण महाराष्ट्राचा थोडं मक्याचा विचार केला. आपण महाराष्ट्रामध्ये मका पिकाचं जवळपास 913,800 हेक्टर खरीप हंगामात मका पिक घेतलं जातं आणि रब्बी समरमध्ये जवळपास 183,000 म्हणजे जवळपास 2,00,000 हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामात घेतलं जातं आणि दोघांची सरासरी आपण कळली राज्यातली आपल्या तर जवळपास 31 क्विंटल पर हेक्टरची आपली उत्पादकता आहे. जवळपास 12 क्विंटल पर एकरची आपली उत्पादकता आपल्या राज्याची खरीप आणि रब्बी हंगाम मिळून आहे. आपण जर मक्याच्या उपयोगाचा जर आपण पॅटर्न जर पाहिला तर पोल्ट्री फीड 47% वापर होतो, डायरेक्ट कन्झम्पशन 20% होतो, कॅटल फीडमध्ये 14%, स्टार्चसाठी 12% आणि फूड अँड बिव्हरेज आणि इत्यादी इतरमध्ये 7% उपयोग आपल्या भारतामध्ये होतो. मका पिकाचं उत्पादन कमी होण्याची जी अनेक कारण आहेत ना त्याच्यामध्ये प्रामुख्याने मका पीक 80% मकाची लागवड जी खरीप हंगामात केली जाते आणि ती निव्वळ पावसाच्या भरोशावरती केली जाते, त्यामुळे मका पिकाचं उत्पादन कमी आहे कारण दोन पावसामध्ये खंड पडत असल्यामुळे आपल्या मका पिकाच्या ज्या क्रिटिकल स्टेजेस आहेत, वेगळ्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांमध्ये त्याला पाण्याचा जर ताण पडला तर मका पिकाचं उत्पादन फार मोठ्या दराने झपाट्याने घटतं. म्हणून जो पडणारा पाऊस जो आहे हा एक समान पडत नाही आणि कधी कधी दोन पावसामध्ये मोठे मोठे खंड पडतात आणि पावसामध्ये खंड पडला त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा कमी होतो आणि जमिनीत जर ओलावा कमी जर राहिला आणि पिकाच्या वेगवेगळ्या ज्या क्रिटिकल अवस्था ज्या आहेत त्या अवस्थांमध्ये जर त्याला पाण्याचा ताण पडला तर निश्चितपणे पिकाच्या उत्पादनामध्ये मोठा घट त्याच्यामध्ये येते, मोठी घट त्याच्यामध्ये.
मका पीक साधारण पीक असं म्हटलं जातं आणि बऱ्याच लोकांना त्याचा माहिती पण आहे, परंतु मका पिकाला किती खतं दिली पाहिजे, केव्हा दिली पाहिजे आणि मुख्य अन्नद्रव्यावर दुय्यम अन्न घटक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर सुद्धा करण्याची गरज आहे. असंतुलित पोषणाचा वापर सातत्याने मका पिकामध्ये शेतकरी करत असल्यामुळे मका पिकाचं उत्पादनही कमी मिळतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुअर हायड्रोनॉमिकल पॅटर्न, म्हणजे जे लागवडीच्या पद्धती ज्या आहेत त्या सदोष पद्धती आहेत. खूप लोकांना जमिनीच्या मशागतीपासून तर त्याच्यामध्ये लागवडीचं अंतर काय ठेवलं पाहिजे, जाती कशा निवडल्या पाहिजे, कारण खरीपाच्या जाती वेगळ्या, रब्बीच्या जाती वेगळ्या, जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जाती कोणकोणत्या, याबद्दल सुद्धा माहिती नसतं. लागवडीच्या अंतराबद्दल सुद्धा खूप जवळजवळ सुद्धा मक्याची लागवड करतात. मक्यावर येणाऱ्या पिकाची कीड आणि रोगाबद्दलही सावध जर पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, त्याचं वेळेत नियंत्रण केलं पाहिजे, ते केलं जात नाही आणि खूप जास्त प्रादुर्भाव झाला किडीचा रोगाचा, मग आपण त्याच्यावर उपाय न करायला लागतो, तर यामुळे सुद्धा आपलं उत्पादन कमी मिळतं. आणि त्यात उत्पादन कमी होण्यामध्ये जे मी आधीच म्हटलं की 80% लहान शेतकरी आहे, स्मॉल होल्डिंगवाला आहे, त्याच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत, भांडवल कमी आहे आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी कमी असल्यामुळे आणि बऱ्याच वेळा शेतकरी हलक्या जमिनीत सुद्धा मक्याची लागवड करतो, त्यामुळे सुद्धा आपलं उत्पादन कमी मिळतं. म्हणून मक्याचं उत्पादन कमी मिळत करण्याच्या कारणामध्ये ह्या सगळ्या बऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये समावेश त्याच्यामध्ये आहे. परंतु अजून दुसरी गोष्ट असं लक्षात येते की मका पिकामध्ये शेतकरी ज्या निविष्ठा वापरतो, मग खत असेल, बियाणं असेल, औषधं असेल, पाणी असेल, कीड रोगासाठी वापरणारे कीटकनाशक, बुरशीनाशक असतील आणि मजूर असेल, या सर्वांची जी आपण निविष्ठा वापर क्षमता आपण पाहिली, इनपुट एफिशियन्सी, ती फक्त 30-35% मिळते. म्हणून मका पिकाचं आपल्याला उत्पादन कमी मिळतं. हे 15-20 क्विंटलचं उत्पादन आपल्याला मका आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळते. म्हणून मका पिकामध्ये ज्या काही निविष्ठा वापरणार आहोत आपण, त्या सर्व निविष्ठांची निविष्ठा वापर कार्यक्षमता हे निदान आपल्याला 80-90% मिळाली पाहिजे. 30-35% जर मिळाली तर निश्चितपणे आपलं उत्पादन जे कमी आता मिळतंय त्यावर ते तेवढंच आपल्याला मिळणार आहे, 10-12 क्विंटल पर एकर. आता मका पीक जे आहे, आता जमीन मकाच्या लागवडीच्या तंत्रज्ञानाकडे आपण वळूया. मका पिकाला अत्यंत चांगली निष्ठा होणारी मध्यम ते भारी जमीन पाहिजे, त्याच्यात भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन पाहिजे आणि जमिनीचा पीएच हा 6.5-8 असला पाहिजे आणि मका पिकाच्यासाठी लागणारी जमिनीची खोली जी आहे ती 50-60 सेंटीमीटर असली पाहिजे. मका पीक जरी सेमी $60 असलं, परंतु त्याच्यामध्ये खूप जास्त चुनखडीची जमीन किंवा खूप जास्त सोडियम चिपट असणारी जमीन किंवा क्षारयुक्त जमीन असणारी खारवट चोपण जमीन ज्या मका लागवडीला अयोग्य राहतात. त्याचबरोबर मी ज्या जमिनीत पाणी साचून जातं अशा जमिनी पण मक्याची लागवड करू नका आणि खारवट चोपण चिबट जमिनी सुद्धा मक्याची लागवड केल्यास आपलं उत्पादन कमी असतो. आता मका पिकाचं जेव्हा आपल्याला 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं तर आपल्याला माती परीक्षणा पण सुरुवात केली पाहिजे. तर हा एप्रिल महिना अतिशय योग्य आहे, मातीचे नमुने जमा करा आणि आपल्याला हव्या असणाऱ्या प्रयोगशाळेमध्ये आपण ते तपासणीसाठी पाठवा आणि तपासणीनंतर त्या प्रयोगशाळेकडनं जास्तीत जास्त लवकर अहवाल मिळेल यासाठी त्यांच्याकडनं फॉलोअप करा. त्यांच्याकडनं जमिनीच्या परीक्षणावरून आपल्याला जमिनीचा सामू किती, जमिनीची विद्युत वाहकता किती आहे, सेंद्रिय कर्ब किती आहे, जमिनीमध्ये उपलब्ध नत्र उपलब्ध स्फुर उपलब्ध पालाश किती आहे, सूक्ष्म नत्रमध्ये दुय्यम अन्न किती आहे, म्हणजे फर्टिलिटी स्टेटस लेवल आपल्याला कळतं. त्याच्यानुसार आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन आता कळणं सोपं होतं. जर भौतिक परीक्षण आपल्याला करून मिळालं तर आपल्याला जमीन कोणत्या प्रकारची हे आपल्याला पाणी कसं पोहोचणार आहे त्याचा पण अंदाज येतो आणि त्यानुसार आपल्याला ड्रिपरचं सिलेक्शन करायला मदत होते. जर हलकी जमीन असेल तर पाणी झरकन निघून जातं आणि पाणी जास्त पसरत नाही, त्यामुळे 2 ड्रिपरचं अंतर जवळ ठेवलं पाहिजे. परंतु मका पिकासाठी हलक्या जमिनीत लागवड करू नका, मध्यम ते भारी जमिनीमध्ये विचार करा. ज्या जमिनीमध्ये पाणी उभं आणि आडवं सारखं पसरतं, ज्या जमिनीमध्ये पाणी आडवं आणि उभं सारखं पसरतं अशा मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये, त्यानंतर ड्रिपर जो आहे तो आपल्याला 40-50 सेंटीमीटर ते घेतला हरकत नाही, 4 लिटर प्रति तासाचा डिस्चार्ज आपण ड्रिपर निवडला पाहिजे. आणि भारी जमिनीमध्ये पाणी आडवं जास्त पसरणार आहे, खाली जिरण्याची क्रिया कमी असते, खाली मुरण्याची क्रिया कमी असते, त्यामुळे 2 ड्रिपरचं अंतर जास्त असेल तरी हरकत नाही. त्यामध्ये ड्रिपरचं अंतर साधारण 50-60 सेंटीमीटर ठेवलं तर चालणार आहे आणि ड्रिपरचा प्रवाह 4 लिटर प्रति तास असा निवडायचा आहे. कारण आपल्याला माती परीक्षण रिपोर्ट कडून सॉइल टेस्टिंग लॅबकडून रिपोर्ट आपल्याला मिळाल्यानंतर
जर आपल्या खतांच्या मात्रा कशा ठरवायच्या याचं आपल्याला बघायचं असेल, साधारणपणे जर आपल्याला अहवाल आलं की आपले नत्र स्फुरत पालाचं प्रमाण अतिशय कमी आहे, तर अतिशय कमी असेल तर विद्यापीठात कृषी विद्यापीठाची जी शिफारस आहे त्याच्यापेक्षा 50% डोस आपण वाढवला पाहिजे, म्हणजे 50% आपण डोस वाढवला पाहिजे. मग नत्र स्फुरत पालाच किती कमी अतिशय कमी असेल तर, जर मध्यम स्वरूप असेल तर जसा ते तसा कृषी विद्यापीठाचा जो डोस आहे तो तसाचा तसा आपण ठेवला पाहिजे, आणि कमी प्रमाणात असेल तर 25% रासायनिक विद्यापीठाची शिफारस जी आहे त्याच्या 25% डोस आपण वाढवला पाहिजे, आणि जास्त असेल नत्र स्फुरत जास्त असेल तर आपण विद्यापीठाच्या कृषी विद्यापीठाच्या शिफारशीचा 25% डोस आपण कमी केला पाहिजे. अतिशय जास्त असतील आपण म्हणतो कधी पोटॅश अतिशय जास्त आहे, परंतु ते उपलब्ध स्वरूपामध्ये आहे का टोटल एकूण आहे हे बघितलं पाहिजे आपण. तर एकूण स्वरूपामध्ये दिलेला असेल आणि अतिशय जास्त असेल तर आपण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीचा 50% डोस खताची मात्रा आपण कमी केली पाहिजे. जमिनीची मशागत बद्दल सांगणं म्हणजे खरंच शेतकऱ्यांना आश्चर्य वाटेल, परंतु मित्रांनो याकडे शेतकरी गांभीर्याने घेताना दिसत नाही. कधी कधी जमिनीची पूर्ण मशागत करत असताना शेतकरी स्वतः हजर पण नसतो, भाड्याने ट्रॅक्टर असतो आणि तो ट्रॅक्टर ड्रायव्हर त्याच्या मनाप्रमाणे ते जमिनीची मशागत करत असतो. म्हणून मका पिकासाठी खोल नांगरटी केली पाहिजे, वखडीची पाय देऊन जमिनीचे ढेकळ जमिनीचा ढेकळ फोडून घेतले पाहिजे. पिलरने सुद्धा ढेकळ फोडता येतात, वखडणे आपल्या ढेकळ फोडून मिळतील, आणि त्याच्यानंतर आपल्याला रोटावेटर पाय द्यायची. रोटावेटरची पाय देताना रोटावेटर दोन प्रकारामध्ये मिळतात, एक उभे असणारे आणि गोल फिरणारे सुद्धा असतात, त्यामुळे जमीन जास्तीत जास्त भुसभुशीत करायला रोटावेटरपासून आपल्याला मदत मिळते. अशा पद्धतीने जमिनीची पूर्ण मशागत आपण करतोय, पण पूर्ण मशागत करताना शेतकऱ्यांनी तर स्वतः हजर राहिलं तिथे बघायला मिळेल तुम्हाला की जमिनीचा इथे रोटावेटर मारलेला आहे परंतु काही पॅच सोडून दिले ड्रायव्हर, तर आपल्याला सर्व ठिकाणी रोटावेटर व्यवस्थित लागलेला आहे की नाही, सर्व ढेकळ फुटलेले की नाही, सर्व आपण कटाक्षाने बघितलं पाहिजे, आणि उभा आणि आडवं रोटावेटरची पाय दिली गेली पाहिजे. त्याच्यानंतर हा बेड फॉर्मर आहे, जमिनीची भुसभुशीत झाल्यानंतर या बेड फॉर्मरने आपल्याला गादी वाफे बनवायचे. गादी वाफे बनवताना हा बेड फॉर्मरचा उपयोग करायचा आपल्याला, पण मक्याची लागवड सपाट जमिनीपेक्षा गादी वाफ्यावरती जास्त फायदेशीर ठरणार आहे. अमेरिकेमध्ये, ब्राझीलमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, अर्जेंटिनामध्ये गादी वाफ्यावर केली जाते. गादी वाफा तिथे तुम्ही बघू शकता गादी वाफा कसा तयार झाला आहे, सेंद्रिय खतं गादी वाफ्यावरती टाकलेली आहेत, गादी वाफ्याची उंची सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर गादी वाफ्यावरती बेसल डोस रासायनिक खतांचा टाकतोय, ते कोण तरकाचा तेही मी सांगणार. गादी वाफ्यावरती रासायनिक खतांचा बेसल डोस टाकून त्यानंतर ठिबक सिंचनची नळी ठेवायची हेही तुम्ही बघू शकता. इथे मका पिकाचं विक्री उत्पादन घ्यायचं तर ठिबक सिंचनची जोड त्याला देणं गरजेचंच आहे. मका पीक खरीपाचा असो की रब्बीचा असो उन्हाळ्याचा असो, दोन पावसामध्ये खंड पडल्यास ठिबक सिंचन पद्धतीने पिकाच्या साठी लागणारं जेवढं पाण्याची गरज आहे तेवढं आपण हुकी पद्धतीने आपण ठिबक सिंचन पद्धतीने देऊन जमीन वापसा ठेवून मका पिकाचं खरीप हंगामात सुद्धा विक्रमी उत्पादन घेऊ शकतो. मनामध्ये असं गैरसमज ठेवू नका की खरीप हंगामामध्ये पावसाळ्यामध्ये मका ठिबक सिंचनची गरज काय आहे, पण ठिबक सिंचनची गरज एवढ्या करताय की तुमचा पाऊस तुमच्या हातामध्ये नाहीये, तुम्ही सांगितलं तेव्हा पाऊस पडणार आहे, म्हणून दोन पावसामध्ये खंड पडल्यास जमिनीमध्ये ओलावा जर कमी झाला तर मका पिकाच्या उत्पादनामध्ये फार मोठी घट येते. गादी वाफा तयार करताना सांगता 2 ते 2.5 फूट रुंदीचा गादी वाफा केला पाहिजे. चिंतनच्या 2 नाळ्याचं अंतर ते 4.5 ते 5 फूट आपण अंतर ठेवूया, 4 फूट ठेवून तर चालणार आहे. त्यासाठी ठिबक सिंचनामध्ये जैन टर्बो लाईन आहे, जैन टर्बो स्लिम आहे, जैन पॉली स्लिम आहे किंवा जैन टर्बो एक्सेल आहे. याच्यामध्ये 5-star रेटेडचा ड्रिपर आम्ही इथे बसवलेला आहे, त्यामुळे त्याचा ड्रिपरचा लवकर बंद पडत नाही. आणि मका पिकासाठी 2 ड्रिपरचं अंतर 33 ते 40 सेंटीमीटर ठेवलं पाहिजे, आणि ड्रिपरचा डिस्चार्ज 2.4 म्हणजे 2 ते 4 लिटर प्रति तासाचा ड्रिपर आपण निवडला पाहिजे. मका पिकासाठी ठिबक सिंचन संचाची उभारणी ही अगदी तांत्रिकदृष्ट्या केली गेली आहे. मकाच्या संचाची उभारणी करताना त्या प्रशिक्षित फिटरकडनंच आपण ती ठिबक सिंचन संचाची उभारणी केली पाहिजे. बरेचसे शेतकरी स्वतः करून घेतात, त्यांना त्याबद्दलची फारशी माहिती नसते, परंतु प्रशिक्षित फिटर्सकडनं किंवा आमच्या डिलरकडनं किंवा आमच्या इंजिनियरची मदत घेऊन जर आपण फिटिंग केली
तर त्याचे नक्की त्याची फायदा होणार आहे. ठिबक सिंचनची उभारणी ही एकाच वेळेला होते, वारंवार होत नाही, त्यामुळे चुकीची उभारणी होऊ नये याकरता प्रशिक्षित फिटर कडनं किंवा डीलर कडनं किंवा आमच्या इंजिनियर कडनं ती फिटिंग त्यासाठी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. मेन आणि सबमेन जे जमिनीच्या आत जमिनीमध्ये खोल 1.5 ते 2 फूट गाडल्या गेल्या पाहिजे. ठिबक सिंचनच्या नळ्या ज्या ज्या अंतरावरती मका लावणार आहे आपण त्या अंतरावरती ठिबक सिंचनच्या नळ्या सबमेनवरती पंच केल्या पाहिजे आणि त्या नळ्या ठिबक त्या नळ्या सरळ ठेवल्या पाहिजे. मित्रांनो, ठिबक सिंचन संचाची उभारणी करत असताना आपल्या पाण्याच्या स्रोत आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार आपण फिल्टरची निवड केली आणि फिल्टर आपल्याला ठिबक सिंचन संच दीर्घकाळ कार्यरतसाठी आपल्या योग्य फिल्टरची निवड केली गेली पाहिजे. त्यामुळे जर पाण्यामध्ये नुसतं पालापाचळ येत असेल, कचरा पडत असेल आणि विहीर तुमचं पाण्याचा स्रोत असेल तर पाण्यामध्ये येणारा कचरा जो आहे तो फक्त आपण स्किन फिल्टर जरी वापरला तरी पाण्यामध्ये येणारा कचरा जो आहे तो थांबवला जाईल आणि स्वच्छ पाणी आपल्या सिस्टममध्ये येईल. पण जर तुमच्या पाण्यामध्ये शेवाळ येत असेल, मातीची कण येत असतील, साठलेलं पाणी असेल, साठलेल्या पाण्यामध्ये शेवाळ तर नक्कीच येणार. अशा वेळेला आपल्याला सँड फिल्टरचा वापर केला पाहिजे. सँड फिल्टरमध्ये जे काही शेवाळ वगैरे येत असेल किंवा मातीची कण येत असतील तर ते त्याच्या वाळूच्या कण थरावरती ते थांबवले जातात आणि स्वच्छ पाणी फिल्टरमध्ये सिस्टीममध्ये जातं. जर पाण्यामध्ये शेवाळ किंवा शेवाळ येत नसेल तर अशा वेळेला आणि नुसतं तुमची खूप खोल बोरवेल असेल पाण्याचा स्रोत तर खूप खोल बोरवेल म्हणून पाण्याच्या स्रोत वाळूचे कण किंवा त्याला आपण सिल्ट म्हणतो किंवा कच येतं असं म्हणतो तर त्यावेळेला आपल्याला सँड सेपरेटर वापरलं पाहिजे. सँड सेपरेटर मधून आपल्याला पाण्यासोबत येणारे वाळूचे कण जे आहे ते वेगळे करता येतात आणि स्वच्छ पाणी जे आहे ते सिस्टीममध्ये जातं. अशा पद्धतीने आपण सिस्टीमची निवड फिल्टरची निवड केली पाहिजे आणि त्याचबरोबर खत देण्याकरता व्हेंचुरी म्हणून टँकचा आपण उपयोग केला पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता फर्टिलायझर टँक बसवलेली आहे. ठिबक सिंचन संच हा केवळ पाणी देण्यासाठी नाहीच आहे, तुम्ही कुठल्याही पिकाला ठिबक सिंचनचा वापर करत असाल तर प्रत्येक वेळेला आपण ठिबक सिंचनासोबत पाण्यासोबत पाण्यात विरघळणारी खतांचा वापर आपण केला पाहिजे. त्यासाठी व्हेंचुरी म्हणून किंवा फर्टिलायझर टँकचा उपयोग करा. मका पिकामध्ये पाणी यासोबत आपण विद्राव्य खतांचा वापर केल्याने 100 क्विंटल उत्पादन आपण सहज मिळू शकणार आहे. म्हणून मका पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचनचं विद्राव्य खत देण्याची गरज आहे. त्यानंतर मग मेन सबमेनला इनलाईन नळ्या बसवल्या, इनलाईन आपल्याला जे काही अंतर निवडलेलं आहे त्या अंतरावर इनलाईन नळ्या आपण जोडलेल्या आहेत. नळ्याची छोटी आपण एन कॅप लावलेला आहे. सबमेनच्या छोटी फ्लशवाल लावलेला आहे जेणेकरून आपल्या पाईपलाईन मध्ये जे काही कचरा येत असेल तो कचरा आपल्याला मातीची कण असतील किंवा कचरा असेल तो पाईपलाईन मधून फ्लश करता येणार आहे. अशा पद्धतीने ठिबक सिंचन संचाची उभारणी करून घ्यायची आपल्याला. त्यामुळे आपल्याला इनलाईन ठिबक सिंचन वापरलं गेलं पाहिजे. इनलाईन नळ्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांना सबसिडी पाहिजे, गव्हर्नमेंटची कृषी विभागाकडून अनुदान घ्यायचं आहे त्यांच्यासाठी टर्बो एक्सेल आणि जॉईंट टर्बो लाईन या दोन प्रकारच्या नळ्या आहेत. यासाठी शासनाचं अनुदान उपलब्ध आहे. या नळ्या 12 mm, 20 mm आणि 16 mm मध्ये उपलब्ध आहेत. या नळ्यांमध्ये ड्रिपर जो आहे तो 30 cm पासून ते 100 cm पर्यंत उपलब्ध आहे आणि ड्रिपरचा डिस्चार्ज सुद्धा 0.8 लिटर पासून तर 4 लिटर पर्यंत प्रति तास उपलब्ध आहे. सिंचनच्या नळ्या घ्यायच्या आहेत. शेतकरी बंधूंना निवड करताना अतिशय उच्चतम गुणवत्तेच्या ठिबक सिंचनच्या नळ्या घेतल्या पाहिजेत. नुसत्या बंडल बोलतात बघितले पाहिजे. ज्यांना शासनाचं अनुदान पाहिजे कमी करण्यासाठी जैन टर्बो स्लिम आहे आणि जैन पॉली स्लिम आहे. या ठिबक सिंचनच्या नळ्या सुद्धा व्हर्जिन मटेरियल पासूनच बनलेल्या आहेत आणि या दोघं नळ्यांमध्ये सुद्धा दोन्ही प्रकारच्या नळ्यांमध्ये जो ट्रिपर बसवलेला आहे त्या शासनाच्या अनुदानांमध्ये ज्या काही नळ्या आहेत मध्ये ट्रिपर बसवला त्याच नळ्यांमधला ड्रिपर या कमी खर्चाच्या नळ्यांमध्ये सुद्धा आम्ही बसवलेला आहे. त्यामुळे यांची गुणवत्ता सुद्धा अनुदानित असणाऱ्या नळ्यांच्या गुणवत्तेसारखीच आहे. फक्त याची जाडी कमी असणार आहे. या नळ्या सुद्धा 12 mm, 16 mm आणि 20 mm मध्ये उपलब्ध आहेत. या नळ्यामध्ये ड्रिपर सुद्धा 2.8 लिटर पासून तर 4 लिटर पर्यंत उपलब्ध आहे आणि ठिबक सिंचन म्हणजे दोन ड्रिपरचं अंतर जे आहे ते 30 cm पासून तर 100 cm अंतरापर्यंत उपलब्ध आहे. म्हणजे शेतकरी बंधूंना अतिशय उच्चतम गुणवत्तेच्या इनलाईन नळ्या जैन इरिगेशनकडे उपलब्ध आहे. खत देण्याकरता मी आधी सांगितलं की फर्टिलायझर टँक आहे, टाकी खताची टाकी किंवा व्हेंचुरीचा आपण वापर करू शकतो.
त्यानंतर नाना लागवडीकरता जो बेसन डो आहे, जेव्हा आपण गादी भाकर तयार करतोय, गादी भाकर तयार करताना मकासाठी 10-26-100 किलो प्रति एकर म्हणजे 2 गोण्या मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो, गंधक 10 किलो, झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 5 किलो, बोरॅक्स 3 किलो आणि जेवढं जास्तीत जास्त शेणखत किंवा सेंद्रिय खत उपलब्ध होईल त्याचा वापर करायचा आहे. आणि हा जो रासायनिक खताचा डोस जो आहे साधारणपणे निंबोळी पेंडमध्ये मिसळायचा आहे आणि निंबोळी पेंडमध्ये मिसळून तो गादी वाफांमध्ये मिक्स करायचा आहे. गादी वाफे तयार करताना जर रासायनिक खताचा डोस आपण मिक्स करून दिला तर मका पिकाला तो अति जास्तीत जास्त उपयोगाला येतो, फायदेशीर ठरतो. रासायनिक खताचा डोस आपण तो मिसळलेला आहे आणि एका नळीच्या दोन्ही बाजूला 2 ओळी मक्याच्या येणार आहेत, 1 ओळी इथे येणार आहे, 1 ओळी या बाजूला येणार आहे. म्हणजे मक्याच्या 2 ओळी सिंचनची नळी ते पाणी आणि खत देणार आहे. नंतर मक्याची लागवडीची जी योग्य वेळ जी आहे खरीप हंगामामध्ये सांगता जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरीपाची मक्याची पेरणी चांगली करता येईल. रब्बी हंगामामध्ये मक्याचं पीक 15 ऑक्टोबर पासून तर नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत आपल्याला मक्याची पेरणी करता येते. आणि उन्हाळी हंगामामध्ये सांगतात जानेवारी ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मक्याची लागवड आपल्याला अतिशय लागवड करता येते. सर्वात महत्वाचं म्हणजे मका पीक जे हे C4 प्लांट आहे, मका पीक लागवड आहे ही उत्तर दक्षिण झाली पाहिजे. म्हणजे आपली सर्वांची जी पूर्व पश्चिम असली पाहिजे आणि उत्तर असल्या पाहिजे. म्हणजे मका पिकाला सूर्यप्रकाश भरपूर मिळणार आहे. C4 प्लांटचं वैशिष्ट्य असते की मका C4 प्लांट ह्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून घेतात, त्यामुळे उत्पादन आपल्याला जास्त मिळतं. म्हणून मका लागवडीला त्याला भरपूर जागा पण मिळाली पाहिजे आणि भरपूर सूर्यप्रकाश पण मिळाले. त्या दोन लागवड करताना शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, भरपूर सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, भरपूर हवा खेळती राहिली पाहिजे, भरपूर त्याला जागा मिळाली पाहिजे. खूप जवळजवळ मकाची लागवड केली तर खूप जास्त उत्पादन येतं असं होत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर मकाची लागवड जी जी टोकण पद्धतीने केली जाते जास्त फायदेशीर आहे. मकाची टोकण पद्धतीने लागवड केली तर सांगतात 8-12 किलो बियाणं प्रति हेक्टर लागणार आहे. एका मक्याच्या बॅग मध्ये बियाण्याच्या पिशवीमध्ये सांगता 18,000 ते 19,000 बियाणं मक्याचं असतं. त्यानुसार आपल्याला मक्याचं काही कंपन्या 4 किलो, काही कंपन्यांचं बियाणं 5 किलो मध्ये उपलब्ध आहे. तर जातींच्या बाबतीत विचारलं तर मका शेतकऱ्यांनी खरीपाच्या जाती वेगळ्या आहेत आणि रबीच्या जाती वेगळ्या, त्यामुळे खरीपाच्या जाती ज्या आहेत त्या वेगळ्या कोणत्या आहेत त्या कंपन्यांकडनं मका उत्पादन करणं बियाणं विक्री करणाऱ्या कंपन्यांकडनं किंवा विक्रेत्यांकडनं माहिती घेतली पाहिजे. मका पिकाचं ज्या जातीच्या आहेत त्या प्रामुख्याने ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये महाबीज आहे, पायोनियर आहे, सिंजंटा आहे, मॉन्सॅन्टो आहे, न्यूजिडो आहे, मैको आहे, ऍडव्हान्टा आहे, इकोसीड आहे, कावेरी आहे, राशी कंपनी आहे. त्या कंपन्यांनी सिंगल क्रॉस हायब्रिड स्वतःचे डेव्हलप केले आहेत, सिंगल क्रॉस कंपोजिट हायब्रिड रिसर्च हायब्रिड व्हरायटी डेव्हलप केल्या आहेत, तर त्यांचं उत्पादन देण्याची क्षमता जास्त आहे. जातींबद्दल जर अजून विचार केला तर मका आपण कशासाठी लावतोय तर विचार करतो त्याच्या जाती वेगवेगळ्या आहेत. प्रामुख्याने दाण्याकरता लावायचं त्याच्या जाती वेगळ्या आहेत, पॉपकॉर्नच्या जाती वेगळ्या, स्वीटकॉर्नच्या जाती वेगळ्या, बेबीकॉर्नच्या वेगळ्या जाती आहेत, साऱ्याच्या जाती वेगळ्या आहेत. त्यामुळे आपला उद्देश काय लागवडीचा तो आपल्या मका बियाणे कंपनीला म्हणा किंवा मका पी बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्याला हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे, त्या जातीचं बियाणं आपण घरी आणलं पाहिजे. बायोमिनच्या 33-94-34-35-01-35-01 सिंजेंटाची 64-40-77-20-73-66-28-65-15 ऍडव्हान्टा 757-751-741 बायरची 91-41-91-26-91-50 डिकाल न्यूजीवडची ड्रॅगन आहे, संध्या आहे, इको मध्ये परमेश्वर आहे, इको 91 आहे, पिनॅकल आहे, प्राईड आहे, अशा अनेक जाती मक्याच्या बाजारामध्ये उपलब्ध आहे. मका पिकाची लागवड सपाट जमिनीवर पण लागवड करता येते आणि गादी वापरती पण करता येते, परंतु जास्तीत जास्त लागवड जी आहे शेतकऱ्यांनी
मका पिकाची जी आहे ती जाती वाचवतीच केली पाहिजे आणि ठिबक सिंचन पद्धतीवरतीच केली पाहिजे. तर साधारणपणे मका पिकाचं जर आपण लागवडीचं अंतर पाहिलं आपण झाडांची संख्या, खूप लोकांना मक्याची रोपांची संख्या एकरी विचारलं अजिबात म्हणजे 99 पण लोकांना सांगता येणार नाही. मका पिकाचे रोपांची संख्या किंवा झाडांची संख्या एकरी विचारलं तर कोणालाही सांगता येणार नाही. साधारणपणे पारंपरिक पद्धतीने 60 बाय 20 सेंटीमीटर अंतरावरती मक्याची लागवड केली खरीप हंगामामध्ये दिवाळ पावसाच्या वर्षावरती 33,725 झाडं बसणार आहेत, त्याच्यामध्ये रोप बसणार आहेत. साधारणतः आपण 32,000 जरी झाडं आपण आपल्याला मिळाली आणि साधारणतः आपलं टार्गेट 17 क्विंटलचं असेल तर साधारणतः आपल्याला एका कंठामध्ये 53 ग्रॅम आपल्याला दाणे मिळाले पाहिजेत. 45 बाय 20 सेंटीमीटर अंतरावरती लागवड केली तर साधारणतः 43,000 जरी आपल्याला झाडं मिळाले आणि तेवढं टार्गेट जर 17 क्विंटल मिळायचं असेल तर आपल्याला 40 ग्रॅम आपल्याला दाणे मिळाले पाहिजे. 60 बाय 25 सेंटीमीटर अंतरावरती लावलं आपण पाट पाण्या पद्धतीवरती रब्बी हंगामामध्ये तर साधारणतः 26,000 जरी आपल्याला मक्याची झाडं मिळाली आपल्याला एकरी आणि 27 क्विंटल जर टार्गेट आपलं एकरी असेल तर 103 ग्रॅम 104 ग्रॅम दाणे आपल्याला मिळाले पाहिजे मक्याच्या कणसामधून. आणि 4.5 फुटावरती नळी आपण वापरली ठिबक सिंचनची, नळीच्या दोन्ही बाजूला 2 ओळी आपण एका गादीवर 2 ओळी मक्याच्या आपण लावल्या तर साधारणतः 29,000 झाडं त्याच्यामध्ये बसणार आहेत एकरी. आणि 55 क्विंटलचं टार्गेट जर असेल तर साधारणतः आपल्याला 190 ग्रॅम आपल्याला दाणे मक्याचे मिळायला पाहिजे एका कणसामधून. साधारणपणे 5 फूट जर नळीचं अंतर असेल आपलं 2 नळ्यातलं अंतर 5 फूट आणि झाडांची संख्या 26,980 बसणार आहे, साधारणतः 26,000 झाड बसले एका एकरमध्ये आणि आपल्याला सेम टार्गेट 55 क्विंटलचं जर असेल तर आपल्याला 211.53 म्हणजे 211 ग्रॅम आपल्याला मक्याचे दाणे मिळाले पाहिजे कणसामध्ये. तर झाडांची संख्या आपण पाहिली साधारणतः 4 फूट ठिबक सिंचनची नळी असेल, ठिबक सिंचनची नळीचं अंतर 4 फूट असेल इन 2 इनलाईन मध्ये तर 33,725 झाडं बसणार एका एकरमध्ये. 4.5 फूट असेल तर 29,977 झाडं बसणार एका एकरमध्ये आणि 5 फूट अंतर असेल तर 26,725 झाडं एका एकरमध्ये असणार आहे. टार्गेट आपलं जर इथे आपलं आपण 100 क्विंटल घेणार असेल तर प्रत्येक अंतरावरती दाण्यांची संख्या ही वेगवेगळी असणार आहे लक्षात अंतर. तर ही पारंपरिक पद्धतीने मक्याची लागवड आहे, बघा किती पाण्याचा अपव्यय होतो. ही पुन्हा पारंपरिक पद्धतीने पण प्रगत तंत्रज्ञान आहे. पारंपरिक पद्धतीमुळे कारण की सपाट जमिनीची लागवड केली आहे आणि ठिबक सिंचन बऱ्याच शेतकऱ्या ठिबक सिंचन नळ्यांचा वापर असा करताना दिसतोय. ठिबक सिंचनच्या नळ्या वेड्यावाकडे पडलेल्या आहेत, नळ्या सरळपणे ठेवलेल्या नाहीये, मका पण अगदी जवळजवळ आलेला आहे, मक्याचं अंतर जे सांगितलं ते अंतर मेंटेन झालेलं नाहीये. 2 ओळीतलं अंतर सुद्धा बऱ्याच वेळा जे 6 इंच ते 8 इंच अंतर असतं त्यामुळे मक्याचं 2 ओळीतलं अंतर पण कमी, 2 झाडातलं पण अंतर कमी, ठिबक सिंचनची नळी पण अशी वेळी वाकडी पडलेली आहे, सरळ ठेवलेली नाहीये. त्यामुळे जे आपल्या प्रगत तंत्रज्ञानाचा जो फायदा आपल्याला मिळाला पाहिजे तो आपल्याला मिळत नाही. त्यामुळे खूप शेतकरी अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तुमच्या ठिबक सिंचनच्या नळ्या पद्धतीने उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात पण ते शक्य होत नाही. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता गादी वापर केलेला आहे, ठिबक सिंचनची नळी 2 ओळीच्या मध्ये सेंटरला सरळ ठेवलेली आहे, ठिबक सिंचनच्या नळीला छोटी कुंटीला बांधलेली आहे आणि 2 ओळीतलं अंतर पण मेंटेन केलेलं आहे. 2 ओळीतलं अंतर जे आहे हे 40 सेंटीमीटर अंतर आहे आणि 2 झाडातलं अंतर जे 20 सेंटीमीटर अंतर आपण ठेवलेलं आहे. तर ठिबक सिंचन पद्धती मक्यामध्ये ठिबक सिंचन तंत्राचा आपण वापर जर केला तर पाण्यामध्ये जवळपास 40 ते 50% बचत होते, उत्पादनामध्ये 200% वाढ आम्हाला मिळालेली आहे आणि पाण्यामध्ये विरघळणारी खतं आपण ठिबक पद्धत देऊ शकतो. अगदी एक समान पाण्याचा आणि खतांचा वापर होतो आणि मका पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये पिकाचा पिकाला अन्नद्रव्याचा म्हणा खतांचा पाण्याचा ताण पडत नाही. पिकाला पाण्याचा ताण न पडल्यामुळे खतांचा ताण न पडल्यामुळे त्याची उत्पादन देण्याची क्षमता वाढते आणि मक्याचं कणीस चांगलं मोठं तयार होतं. मक्याच्या कणसात दाणे चांगले भरले जातात, दाणे टप्परे भरले जातात आणि ठिबक सिंचनच्या वापरामुळे वेळेमध्ये बचत होतो, मजुरामध्ये बचत होतो, विजेमध्ये बचत होतो आणि ठिबक सिंचन तंत्रज्ञान ते विजेच्या टंचाईवरती मोठा रामबाण उपाय ठरलेला आहे.
ठिबक सिंचन तंत्राचा वापर केला तर कमी पाण्यामध्ये कमी विजेमध्ये आणि कमी वेळेमध्ये कमी पाण्यात कमी वेळेत आणि कमी विजेत आपण जास्तीत जास्त क्षेत्र मक्याचं लागवड करू शकतो। ठिबक सिंचनचा तंत्राचा वापर आपण केला आधी आपण लागवड केला तर मका पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो। या मका पिकाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत। मका पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपण त्याच्या लागणारे जे पाणी जे अन्नद्रव्य जे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याच्या गरजेनुसार आपण देऊ शकतो। पण पारंपरिक पद्धतीमध्ये आपण दर वेळेला मात्र ठिबक सरीतुडुंब भरून पाणी देतो। सरीतुडुंब भरून पाणी देत असल्यामुळे मका पिकाच्या गरजेनुसार त्याला पाण्याचा आणि खतांचा वापर होत नाही आणि त्याचबरोबर दिलेली खतं सुद्धा जी आहेत खतं सुद्धा त्या सरीतुडुंब भरून भरल्यामुळे ते झिरपून जातात त्यामुळे अन्नद्रव्याचा सुद्धा त्याला पुरेसा उपलब्धता होत नाही त्यामुळे मक्याचं कणीस जे ते लहान पडतं दाणे सुद्धा चांगले भरले जात नाही। लक्षात येईल की मका पिकाला पाणी आणि खतांचा वापर पाण्याचा वापर कसा आपण केला पाहिजे कोणत्या वर्षांत पाण्याची अवस्था जास्त आहे आणि केव्हा कमी केलं पाहिजे आणि केव्हा बंद केलं पाहिजे। साधारणपणे मका पिकाची पाण्याची गरज जी साधारणतः 400 ते 450 मिलीमीटर पाण्याची गरज आहे। रब्बी हंगामात 600 मिलीमीटर पर्यंत पाण्याची गरज आहे। मका पिकामध्ये जवळपास रब्बी हंगामात 450 ते 600 मिलीमीटर पाण्याची गरज आहे आणि खरीप हंगामामध्ये 450 ते 550 मिलीमीटर पाण्याची गरज आहे। आणि मक्याची जी मुळे जी आहेत साधारणतः 100 सेंटीमीटरच्या पेक्षा पुढे खोल जातात परंतु 60 सेंटीमीटर पर्यंत मक्याची मुळे कार्यक्षम मुळे जी आहेत ते पहिल्या 40 सेंटीमीटरच्या थरामध्ये आहेत त्यामुळे त्या 40 सेंटीमीटरच्या थरामध्ये जे पाण्याचा आणि खतांचा वापर आपण सातत्याने करू शकलो तर त्याचं जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळतं। साधारणतः ज्या अवस्था आणि त्याचे लागणारे दिवस आपण जर बघितलं आपण साधारणपणे टॅसलिंगला टॅसलिंगची अवस्था येण्यापर्यंत ज्याला तुरे म्हणून आपण त्या अवस्था येईपर्यंत साधारणतः 55 दिवस लागतात। सिल्किंग अवस्था येण्यासाठी साधारणतः 60 ते 65 दिवस लागतात आणि बीज भरण्याची बिया भरण्याची क्रिया किंवा दाणे टप्पर होण्याची क्रिया म्हणजे साधारण 90 दिवस लागतात आणि मका परिपक्व होण्यासाठी साधारणतः 120 दिवस लागतात। म्हणून मका परिपक्व होत असताना पाणी कधी बंद पडलं केलं पाहिजे साधारणपणे मका काढणीच्या आधी साधारणतः 20 दिवस आपण पाणी बंद केलं पाहिजे। साधारणपणे 3 लिटर प्रति मीटर लेंथ 1 मीटरच्या लांबीमध्ये 3 लिटर पाणी दिलं गेलं पाहिजे। ऑक्टोबरला नोव्हेंबरमध्ये 4.5 लिटर दिलं पाहिजे। डिसेंबरमध्ये 4 लिटर 6 लिटर दिलं पाहिजे आणि जानेवारीमध्ये साधारणतः 4.5 लिटर पाणी आपण दिलं गेलं पाहिजे। त्यानंतर उन्हाळी हंगामात जर उन्हाळी हंगामात जर मका लावला आपण तर त्यानंतर जानेवारीमध्ये साधारणतः 2.5 लिटर प्रति मीटर पाणी दिलं गेलं पाहिजे ठिबक सिंचनच्या नळीमध्ये 2.5 लिटर प्रति मीटर लाईन आणि फेब्रुवारीमध्ये 5 लिटर मार्चमध्ये 9.5 लिटर आणि एप्रिलमध्ये 8 लिटर पाणी आपण ठिबक सिंचन पद्धतीने केलं पाहिजे। लिटरच्या भाषेत जर बोललं तर जानेवारीमध्ये 7,101 फेब्रुवारी 15,43 मार्चमध्ये 28,684 आणि एप्रिलमध्ये 24,173 म्हणजे आपण ठिबक सुद्धा इथं टेम्परेचर पण वाढलेलं आहे आणि पाण्याची मात्राही कमी झालेली आहे अशा त्यामुळे ठिबक सिंचन पद्धतीमधून मकाचं पीक जेव्हा काढलेलं आहे तर तेव्हा पाणी आपण कमी केलं पाहिजे। हे ठिबक सिंचन पद्धती मकाचं पीक जे आहे त्याची जाडी सुद्धा तुम्ही बघू शकता एकात्मिक पोषण पद्धतीचा वापर मका पिकामध्ये काय केला पाहिजे सेंद्रिय खतं जास्तीत जास्त वापरली गेली पाहिजे त्यामध्ये शेणखत असेल कंपोस्ट असेल बायोकंपोस्ट असेल गांडूळ खत असेल किंवा प्रेसमड केक असेल त्याला आपण कारखान्याची मळी म्हणून निंबोळी पेंड असेल करन्सी पेंड असेल किंवा एरंडी पेंड असेल रासायनिक खतामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट युरिया पोटॅश कॉम्प्लेक्स फर्टिलायझर 10-26 किंवा डीएपी आणि सेकंडरी न्यूट्रिएंट्स मध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट गंधक वापरतोय मायक्रोन्युट्रिएंट्स मध्ये आपण सिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट ट्रिप करून देणारे वॉटर सल्फर फर्टिलायझर्स आपल्याला द्यायची बेसल डोसच्या व्यतिरिक्त लागणारी जी खतं जी आहेत ती आपल्याला ठिबक सिंचन पद्धती म्हणून द्यायची
जैविक खतांमध्ये मका पिकासाठी ॲझोटोबॅक्टर पीएचबी आणि केएचबीचा वापर करायचा आहे, तो आपण जीवामृतच्या माध्यमातून म्हणा किंवा लिक्विड स्वरूपात उपलब्ध असेल तर ठिबक सिंचनच्या पद्धतीमधून सुद्धा आपल्याला जैविक खत आपल्याला मका पिकासाठी वापर करता येईल. तर या अन्नद्रव्याची ही पोटॅशियम डेफिशियन्सी आहे, कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे, नंतर झिंकची डेफिशियन्सी आहे, ही बोरॉनची डेफिशियन्सी. बेसोटोस बद्दल आपलं बरीच आलेली आहे, दहा चोवीस 100 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो, गंधक 10 किलो, झिंक सल्फेट 5 किलो, फेरसल्फेट 7 किलो, बोरॅक्स 3 किलो, निंबोळी पेंड 250 किलो मध्ये मिसळून त्यांनी एक गादी वाफे तयार करताना हे रासायनिक खत जमिनीमध्ये मिसळून द्यायचे. खत देणार काळजीपूर्वक मका पीक लागवडच्या नंतर आपण मका पिकाची लागवडीच्या आधी आपण बेसट डोस दिलेला आहे, पहिले 10 दिवसाला खत द्यायची गरज नाही. ठिबक सिंचन पद्धतीमधून जेव्हा मका पिकाची पूर्ण उगवली पूर्ण झाल्यानंतर 10 दिवसाच्या नंतर पहिला महिना जो येते पहिल्या महिना 10 ते 40 दिवस म्हणजे 31 दिवस आणि मका पिकासाठी आपण 8 ते 2 दा आपण खत देणार ठिबक सिंचन पद्धतीमधून. तर साधारणपणे 4.5 किलो युरिया द्यायचा आहे, 12.02 किलो आणि पांढरा पोटॅश 1.25 किलो द्यायचा आहे. सोबत आपल्याला आठवड्यातून एकदा मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो आणि 250 ग्रॅम आठवड्यातून एकदा द्यायचे. पुन्हा लक्षात घ्या लागवडीनंतर पहिला महिना जो आहे 30 दिवस पुढचे 30 दिवस जे युरिया 4.5 किलो 12.02 किलो पांढरा पोटॅश 1.25 किलो हे दर चौथ्या दिवशी द्यायचं आहे, म्हणजे आठवड्यातून 2 दा आपल्याला द्यायचं आहे आणि आठवड्यातून 1 दा म्हणजे आपल्याला 30 दिवसामध्ये 4 हप्ते येणार आहेत. म्हणजे 4 वेळा आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो आणि पिलेटेड मायक्रोनेटेड 250 ग्रॅम आपल्याला एकरी द्यायचं आहे. एकरी द्यायचे 70 दिवस फार मोठा अत्यंत महत्वाचा कालावधी आहे मका पिकामध्ये. मका पिकाची वाढीची अवस्था आहे, पूर्ण वाढीच्या अवस्थेनंतर त्याला सिल्किंग येणार आहे, टॅसलिंगच्या अवस्था येणार आहे, सिल्किंग अवस्था येणार आहे, दाणे कणसा दाणे भरण्याची क्रिया सुरू होणार आहे. या अवस्थेमध्ये साधारणतः युरिया 5.5 किलो 12.02 किलो आणि पांढरा पोटॅश साधारणतः 1.25 किलो पुन्हा मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो चिलेटेड मॅग्नेशियम 250 ग्रॅम आणि सोलिबोर 500 ग्रॅम प्रति एकरी आपल्याला वापरायचे, 500 ग्रॅम प्रति वापरायचे प्रति एकर. बोराण एवढ्या करता की मकाच्या कणसामध्ये दाणे चांगले भरले गेले पाहिजेत. मॅग्नेशियम सल्फेट एवढ्या करतात की पानं नेहमी हिरवीगार राहिली पाहिजे, पानं मोठी राहिली पाहिजेत, म्हणजे प्रकाश संस्थेची क्रिया चांगली होईल. 71 ते 90 दिवसाचा मका दाणे परिपक्व होण्याच्या मका जे दाणे मोठे होण्याची क्रिया आहे टपवण्याची क्रिया आहे अशा वेळेला युरिया 1.5 किलो आणि पांढरा पोटॅश 4.5 किलो आणि त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो आठवड्या एकदा द्यायचा आहे. आठवड्यातून 2 दा देत असताना जमिनीमध्ये वापसा असलेली पाहिजे ठेवला गेला पाहिजे ठिबक सिंचन म्हणून जास्त पाणी द्यायचं नाही लक्षात ठेवलो. युरिया 45.045 किलो आणि पांढरा पोटॅश 62.65 किलो यामधून साधारणपणे 56 किलो नत्रोल आणि 27 किलो स्फुरद आणि 37 किलो पोटॅश आपण देणार आहोत ठिबक सिंचन पद्धतीमधून. साधारणपणे मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो, किरेटेड मायक्रोनेट 5 किलो आणि सोलिवर 5 किलो आपण एकरी वापरणार आहोत. त्याचा हा एकात्मिक पीक पोषण पद्धतीमधून आपण मका पिकाला त्याचं पोषण करणार आहोत. साधारणपणे 100 क्विंटल उत्पादन जर घ्यायचं असेल तर 10 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी नत्र 25 किलो, सुरत 10 किलो आणि पारा 23 किलो आणि गंधक 2.6 किलो हे 10 क्विंटल मक्याचं उत्पादन जमिनीतून घेण्यासाठी वापरले जातात. अंतर मशागतीमध्ये पीक तण वेळ राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी रासायनिक तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहेत किंवा मध्ये जो 4.5-2 गादी वापरामध्ये जो जी जागा जी आहे त्याच्यामध्ये आपण छोटा पॉवर टिलर सुद्धा वापर करू शकतो. किडी रोगांमध्ये फॉल अभिभाव झाला आहे गोडकिडा शूट फ्लाय ऍपिड सर मावा आणि तुडतुडे आपल्याला दिसून येतात. रोगांमध्ये हा जो
बिल्ड ज्याला आपण बिल्डला काय म्हणतोय मर म्हणजे पानं आता पाच हिरवा मक्याचे झाड जे ते पिवळस पडायला लागतात अचानक पिवळस पडायला लागतात त्याच्यानंतर तांबेरा आहे किंवा लिफ ब्लाइट हे मका पिकावर दिसून येतात मका पिकाच्या किडी रोगांसाठी जे कीटकनाशक जे आहेत बुरशीनाशक जे आहेत त्याचा वापर आपण नियंत्रण केला पाहिजे हे फॉल आर्मी ओम आहे आळी फार मुलं दोन तीन वर्षापूर्वी त्याच्यासाठी जे व्यवस्था आहे ते करून देतात आणि मका पिकाची लागवड जी आहे खूप जास्त लांबवू नका लागवड लवकर लवकर शक्य तेवढे दोन तीन लागवड करा त्याला काम करून सापळे मिळूया प्रकाश सापळे वापरा चिकट सापळे वापरा ट्रॅप क्रॉप 80 पिकांपेक्षा जास्त ट्रॅप क्रॉप मका पिका वापरता येतील लिंबोळी अर्काची फवारणी करा कृषी जैविक कृषीचा वापर करा बिबेरिया असेल मेटेरियमची फवारणी करा आणि मका पिकावर रासायनिक कीटकनाशक फवारणीमध्ये क्लोरोपायरीफॉस असेल प्रोपेनॉफॉस असेल सायपरमिथ्रिन असेल किंवा प्रोक्लेम असेल किंवा टायपेल बीटी असेल सुमिपिलियो असेल याची फवारणी करून आपण या फॉल ऑर्मीवर्म ज्याला स्पोडोप्टेरा फ्रुगीपरडा त्याचं आपल्याला नियंत्रण करता येतं खरीपाच्या हंगामाचं मक्याचं उत्पादन जे आहे कमीत कमी 40 क्विंटल लावलं पाहिजे आणि रब्बी पिकाचं जे आहे ते 50 ते 60 क्विंटल आपल्याला उत्पादन मिळालं पाहिजे ठिबक सिंचन आणि फर्टिलेशन तंत्रज्ञानामुळे मका पिकाचं जे उत्पादन जे आहे मका पिकाचं उत्पादन जे आहे ते खरीप हंगामामध्ये कमीत कमी 40 क्विंटल पेक्षाही जास्त आपल्याला उत्पादन मिळालं पाहिजे एकरी आणि रब्बी हंगामामध्ये एकरी 50 ते 60 क्विंटल अधिक उत्पादन आपल्याला मिळालं पाहिजे दादा म्हणून तालुक्यात एक लग्न गावाचे शेतकरी आणि 65 क्विंटल उत्पादन काढलं होतं क्षेत्र बघा मित्रांनो एक एकर 2 एकर नव्हतं तर तब्बल 22 एकर क्षेत्र होत आणि त्याच्याकडे 29 एकर जमीन आहे तर 7 एकर मका त्यांच्या पारंपरिक पद्धतीने त्यांच्या आवडीच्या पद्धतीने पाठ पाण्या पद्धती होती मोकाट सिंचन पद्धती होती लागवड केली होती आणि लागवडीचं तंत्रज्ञान जैन इरिगेशन तंत्र जैन इरिगेशन कंपनी त्यांना पुरवलं आमच्या कंपनीत पुरवलं हे बघा ठिबक सिंचनवरती मकाचं उत्पादन झालं तर तुला सुद्धा चांगली होती प्रकाशित झालेली होती त्यामध्ये मका पिकाचं त्यांना उत्पादन 168 क्विंटल मिळालं होतं मका पिकाची लागवड आमच्या गैबू दादांनी 1 नोव्हेंबरला केली होती आणि जैन टर्बोश्री कमी खर्चाची वापरली 12 इंची ठिबक सिंचन 2 वेळेमध्ये अंतर 4.5 फूट अंतर होतं ड्रिपरचा प्रवाह 4 लिटर होता ड्रिपरचं 2 ड्रिपरचं अंतर 40 सेंटीमीटर होतं आणि मका पिकाचं बियाणं मला 7 किलो लागलं 1 एकरला पाठपाणी पद्धतीचे 8 किलो लागलं होतं लागवडीची पद्धत जोडो पद्धती वापरली आमच्या तंत्राने वापरली ते 2 वेळेमध्ये अंतर 40 सेंटीमीटर ठेवलं होतं आणि 2 मक्याच्या झाडामध्ये अंतर 20 सेंटीमीटर अंतर ठेवलं होतं मक्याच्या 2 ओळीमध्ये नंतर 110 सेंटीमीटरची जागा होती त्याच्यामध्ये पॉवर टिलरने म्हणा किंवा बैलजोडी अंतर करू शकता आणि त्याच्यानंतर बाकीची बेसर डोस दिल्यानंतर बाकीची खतं आम्ही ठिबक सिंचन पद्धती म्हणून दिली होती व्हेंचुरीच्या माध्यमातून नंतर मक्याच्या झाडांची संख्या एकरी जी होती 29,990 होती मक्याच्या झाडाची उंची जर बघितली मित्रांनो 2.28 म्हणजे 2.28 ते 2.5 मीटर पर्यंत उंची मक्याची होती आणि मक्याची जी डबल कणसं जी म्हणतात शेतकऱ्यांना मिळतात ना दोन कणसं एखाद्यावरती आम्हाला 10 ते 15% झाडांना आम्हाला डबल कणसं मिळाली होती साधारणपणे मक्याचे कणीच आम्ही उघडून बघितलं तर साधारणतः मक्याच्या दाण्यामध्ये 8 ओळीच्या 16 ते 18 होत्या आणि मक्याच्या दाण्यांची जी संख्या जी होती ती 1 ओळीमध्ये 42 ते 45 होती मक्याची काढणी 5 मार्चला काय झाली आणि उत्पादन साधारणतः 68.5 क्विंटल प्रति एकर मिळालं मक्याच्या दाण्यांचं जी विक्री जी आहे ती प्रायव्हेट ट्रेडरला खाजगी व्यापाराला विकली आम्ही आम्हाला 68.5 क्विंटल मका उत्पादन घेण्यासाठी साधारणतः 25,300 रुपये खर्च आला होता आणि मकाची MSP जरी 1,850 रुपये असली तरी व्यापाऱ्यांनी आम्हाला तो 1,250 रुपयांनी विकायला लागला भाव तेवढा कमी होते मक्याचे परंतु बाकीच्या शेतकऱ्यांना 1,900 ते 1,000 रुपये भाव मिळाले परंतु आम्हाला मक्याच्या दाण्याचा रंग चांगला होता चकाकी चांगली होती मक्याचे दाणे टपोरे होते
त्यामुळे भाव जास्त मिळाला, 1250 रुपये भाव मिळाला. आणि ढोबळ उत्पन्न मिळालं 85,625 रुपये, त्यातून खरेकून खर्च जर वजा केला आपण तर निव्वळ नफा मिळाला साधारणतः 60,325 रुपये. साधारणपणे 4 महिन्यामध्ये मका पिकापासून 60,325 रुपये आम्हाला निव्वळ नफा मिळाला. साधारणतः हे पीक मका बघू शकता. धनंजय बिस्पोते नावाचे शेतकरी भडगावचे, यांनी ठिबक सिंचन पद्धतीवरती मक्याची लागवड केली होती आणि त्यांचंही मक्याचं पीक ठिबक सिंचन पाणी आणि खतांचा वापर केल्याचं मक्याचं पीक तुम्ही बघू शकता किती जोमदार आलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की जी लागवडीच्या तंत्रज्ञान बद्दल आम्ही वारंवार सांगतोय की दोन ओळीमध्ये अंतर जे आहे, दोन ओळीचे अंतर आपण 40 सेंटीमीटर ठेवा आणि हवा खेळती राहू द्या, भरपूर सूर्यप्रकाश त्याला मिळायला पाहिजे आणि लागवडीची दिशा ही उत्तर दक्षिण असली पाहिजे. मी ज्या ठिकाणी उभा त्यामध्ये जागा जवळपास 120 सेंटीमीटर जागा तिथे आपल्याला बघायला मिळते. हे बघा आम्ही पुन्हा पाटपाणी पद्धतीची जे आमचे 7 एकरवरती जो मका आम्ही पाटपाणी पद्धतीने लावला होता त्याच्यातले कणस हे तुम्ही बघू शकता. आणि ठिबक सिंचन पद्धतीवरती आणि फर्टिगेशनवरती जो आमचा 22 एकर मका होता त्याचे कणस तुम्ही बघू शकता. त्याचे दाणे किती टपोरे आणि दाण्याची ओळीची संख्या सुद्धा जास्त आपल्याला बघायला मिळणार आहे आणि प्रत्येक मका खालून पर्यंत वरपर्यंत दाणे अगदी गच्च भरलेले आहेत. तर आमच्या ज्या ट्रायल होत्या साधारणपणे पाटपाणी पद्धतीवरच्या ज्या दोन ट्रायल होत्या त्याच्यावर मक्याचं वजन आम्हाला 184 ग्रॅम मिळालं होतं पाटपाणी पद्धतीवरती. 184 ग्रॅम मध्ये दाणे मिळाले 139 ग्रॅम आणि त्याच्यातली भिट्टी जी आहे ज्याला स्टड म्हणून 45 ग्रॅमची मिळाली होती. दुसऱ्या ट्रायल मध्ये 241 ग्रॅम वजन मिळालं होतं एका कणसाचं वजन आणि दाणे आणि भिट्टी धरून, तर त्याच्या दाण्याचं वजन 188 ग्रॅम होतं आणि भिट्टीचं वजन 53 ग्रॅम होतं. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशनवरती मका जो होता त्याच्यात पहिल्या ट्रायल मध्ये 411 ग्रॅम मिळालं वजन दाण्याचं कणसाचं, त्याच्यात 311 ग्रॅम दाण्याचं वजन होतं आणि 100 ग्रॅम स्टडचं वजन होतं. आणि दुसऱ्या ट्रायल मध्ये 472 ग्रॅम मिळालं तर दाण्याचं वजन 363 ग्रॅम होतं आणि 109 ग्रॅम स्टडचं वजन होतं त्यावेळेस. तर एकरी 100 क्विंटल मक्याचं उत्पादन घ्यायचं तर साधारणतः 4 फूट ठिबक सिंचनच्या दोन नळ्याचं जर अंतर असेल तर साधारणतः 33,725 झाडं असणार आहेत. तर एका कणसामध्ये दाण्याची संख्या मला 296.91 म्हणजे 296.95 ग्रॅम दाणे मिळाले पाहिजे एका कणसामध्ये. 4.5 फूट दोन नळ्याचं अंतर असेल तर 29,977 झाडं बसणार आहेत. याच्यात दाण्याची संख्या मला 333.58 353 ग्रॅम दाणे मिळाले पाहिजेत. आणि 5 फूट ठिबक सिंचनची नळी जर असेल तर 26,625 झाडं बसणार आहेत आणि साधारणपणे 375 ग्रॅम दाणे त्याला मिळाले पाहिजेत. मित्रांनो, दाण्यांची संख्या ही ठिबक सिंचनच्या दोन नळ्याचं अंतर बदलल्यामुळे दिसतंय आणि झाडांची संख्या कमी जास्त झाल्यामुळे आपल्याला दिसतंय. म्हणून आपल्याला लागवडीचं अंतर आपण किती ठेवलं पाहिजे आणि किती दाण्यांचं वजन मिळालं पाहिजे हे आपल्याला लक्षात द्यावं. म्हणून आपलं 100 क्विंटल उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर लागवडीचं तंत्रज्ञान कोणतं वापरलं पाहिजे हे आपल्या याच्यावर लक्षात येईल. तर मक्यासाठी घेतलेला ठिबक सिंचन संच काय फक्त मक्यासाठी असं नाही, मक्यासाठी घेतला ठिबक सिंचन संच हा कापूस पिकासह ऊस पिका 125 पिकांना आपल्याला वापरता येईल. 125 पेक्षाही जास्त पिकांना आपल्याला हा ठिबक सिंचन संच आपल्याला वापर करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी मक्यासाठी सुद्धा नवीन ठिबक सिंचन संच विकत घ्यायला हरकत नाही किंवा कापसासाठी घेतला ठिबक सिंचन संच जो आहे तो मका पिकालाही वापरता येणार आहे, ऊस पिकालाही वापरता करता येणार आहे, केळीलाही वापरता येणार आहे, पपईलाही वापरता करता येणार आहे, मिरचीलाही वापर करता येणार आहे, टोमॅटोलाही वापर करता येणार आहे. अशा 125 पेक्षाही जास्त पिकांना आपल्याला हाच ठिबक सिंचन संच वापर करता येणार आहे. ज्यांना ही बहुउद्देशीय ठिबक सिंचन संच तंत्रज्ञान समजून घ्यायचं असेल त्यांनी आमच्या लोकल डीलर सोबत किंवा आमच्या एरिया मॅनेजर सोबत संपर्क साधा किंवा माझ्याशी सुद्धा संपर्क साधला तरी हरकत नाहीये. तर अशा पद्धतीने ठिबक सिंचनच्या 2 ते 4 फूट किंवा 4.5 फूट ते 5 फूट आपण अंतर ठेवू शकतो ठिबक सिंचनच्या मीटर आणि ड्रिपरचा प्रवाह 2 ते 4 लिटर आपण घ्यायचा आहे. मित्रांनो, आता
तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण सांगण्याची गरज आहे की जगामध्ये सर्वात जास्त उत्पादन मक्याचं जे आहे ते डेव्हिड हुला नावाच्या शेतकऱ्याने घेतलेलं आहे. डेव्हिड हुला हे अमेरिकेचे शेतकरी आहेत. त्यांनी एकरी 156.5 म्हणजे 157 क्विंटल उत्पादन घेतलेलं. मित्रांनो आपण ते 100 क्विंटलची चर्चा करतोय, परंतु डेव्हिड हुला यांनी एकरी 157 क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे. मित्रांनो जगाचं हे त्यांनी घेतलेलं उत्पादन ते जगामध्ये जागतिक उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे. जगातलं हायस्ट उत्पादन, सर्वात जास्त उत्पादन त्यांनी मक्याचं घेतलेलं डेव्हिड हुला नावाच्या शेतकऱ्यांनी. हे ते डेव्हिड हुला नावाचे शेतकरी, त्यांच्या हातातले मक्याचे कणसं तुम्हाला लक्षात येईल किती कणसं किती मोठे मोठे आहेत. त्याच्यामध्ये थोडे आपण डेव्हिड मक्याचा राजा असं म्हटलं, किंग ऑफ त्यांचा डेव्हिड हुला जे ते अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतामधील चार्लस सिटीमध्ये आहे. त्यांचा रेनवूड फार्म आहे, त्यांचं 6,000 एकरचा फार्म आहे. ते बियाणे उत्पादनाचा सुद्धा कार्यक्रम घेतात आणि त्यांनी घेतलेलं उत्पादन तुम्ही बघितलं मित्रांनो तर साधारणपणे 2014 पासून त्यांनी जगामध्ये हायस्ट उत्पादन घेतलंय. म्हणजे त्यांचा विक्रम कोणीही मोडलेला नाही अजूनपर्यंत. 2014 मध्ये त्यांना एकरी 127.94 क्विंटल उत्पादन होतं एकरी मध्ये मिळालं होतं. 127.94 2015 मध्ये 135.13 क्विंटल मिळालं होतं एकरी. 2017 मध्ये 137.89 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळालं होतं. आणि वर्ष 2019 मध्ये 156.52 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळालं होतं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मका पिकाचं उत्पादन देण्याची क्षमता ही 203 क्विंटल प्रति एकर आहे. मित्रांनो आपण एकरी 15 ते 20 क्विंटल म्हणतो आणि इथे 203 क्विंटलचं उत्पादनाची क्षमता असते म्हणतात डेव्हिड हुला, तर किती मोठा गॅप आपल्या उत्पादनामध्ये आपल्या लक्षात येईल. तर अशाप्रमाणे आपण विक्रमी उत्पादनाचा हिमालय आपण जैन ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. तर या वेबिनारचा उद्देश आमच्या कंपनीचा असा आहे की मका पिकाचं विक्रमी उत्पादन मिळावं, 100 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालं तर खूपच चांगलं आहे. मका पिकाच्या शेतीबद्दल तर दूरदृष्टी बदलली पाहिजे, त्याच्याबद्दल तर व्ह्यूज बदलले पाहिजे. मक्याची शेती अधिक चांगल्या पद्धतीने कशी करता येईल हा एक उद्देश त्याच्या मागचा आहे. मका पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम या वेबिनारच्या माध्यमातून करण्याचा उद्देश आहे. आणि मका पिकाचं विक्री उत्पादन घेण्याची जंप जी आहे, म्हणजे आपली जी जंप आहे एकरी 20 क्विंटल पासून तर कमीत कमी एकरी 60 क्विंटल पर्यंत तरी मक्याचं उत्पादन मिळालं पाहिजे. 100 क्विंटल मिळालं तर अजून चांगलं, त्यासाठी तंत्रज्ञान आम्ही नक्कीच देऊ. आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होईल यासाठी सुद्धा वेबिनारचं आयोजन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या माध्यमातून आम्ही केलं. निश्चितपणे शेतकरी बंधूंना जैन मका पिकाची लागवड करायची आहे त्यांना विक्रमी उत्पादन नक्कीच मिळेल. आणि त्यांना शेतकऱ्यांना मकाचं विक्रमी उत्पादन मिळण्यासाठी मी त्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर आपण निश्चित विचारा. मका पिकाचं जर आपण विक्रमी उत्पादनाचं जर आपण सिक्रेट विचारलं किंवा पासवर्ड जर विचारला, मका पिकाचं विक्रमी उत्पादनाचा जर आपण सिक्रेट किंवा जादू विचारली काही काय आहे, तर ते पासवर्ड जर विचारला तर त्याचा पासवर्ड जो आहे तो आहे ड्रिप फर्टिगेशन. ठिबक सिंचन पद्धतीमधून विद्राव्य खतांचा वापर हाच विक्रमी उत्पादन मिळण्याचं सूत्र आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, कुणाला मनामध्ये प्रश्न असेल तर आपण माझ्याशी संपर्क साधा. फोन नंबर आहे 94-22-77-49-81. पुन्हा एकदा सांगतो आहे, ज्यांना मक्याचं विक्रमी उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. माझं नाव डॉक्टर बी डी जडे, मी सिनियर सायंटिस्ट आहे. माझा फोन नंबर आहे 94-22-77-49-81 किंवा 89-999-29-138 89-999-29-138. माझा व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा तेच नंबर आहे. SMS सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मेसेंजरवरून मेसेज मला टाकू शकता किंवा फेसबुकवरती बालकृष्ण जडे नावाने तुम्ही फेसबुकवर माझं पेज तुम्ही बघू शकता. माझा पर्सनल ब्लॉगवरती सुद्धा तुम्ही बघू शकता, एग्रीटेक बाय बी डी जडे नावाने. आणि
ट्विटर हैंडल आहे माझा @BDZA1, ट्विटर वरती सुद्धा माझे लेख तुम्हाला बघायला मिळतील, फेसबुक वरती सुद्धा लेख बघायला मिळतील, व्हॉट्सअप वरती सुद्धा बरेच लेख बघायला मिळतील, इंस्टाग्राम वरती सुद्धा तुम्ही मला भेटू शकता, बाळकृष्ण दडे नावाने तुम्ही ट्विटर इंस्टाग्रामचा शोध घेऊ शकता त्याच्यावरती, किंवा ईमेल dade.balakrishna@jains.com, तुम्ही सर्व सोशल मीडियावरती मला भेटू शकता। कुणालाही मका पिकाच्या लागवडीमध्ये काही मनात प्रश्न असतील किंवा इतर मका पिकाच्या व्यतिरिक्त काही कुठल्या पिकाबद्दल आपल्याला माहिती हवी असेल, शंका असेल, तर आपण जरूर मला संपर्क करा। निश्चितपणे आम्ही जैन इरिगेशन आणि कंपनी तुमच्या पाठीशी आहे, मनामध्ये कुठेही शंका असेल तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट संपर्क करा। आणि सर्व शेतकरी बघा, मका पिक विक्रमी उत्पादन मिळव हे मी आपल्या हार्दिक शुभेच्छा देतो, आणि हे विक्रमी उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला उत्तम आरोग्य लाभो हे पण शुभेच्छा देतो, आणि ते काम पण नमस्कार, जय हिंद।